नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आपला मराठी. चला तर सुरुवात करूया. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेली मुख्य साधन म्हणजे कोणती? मित्र, भाषा, भावना, समाज. भाषेवरील विद्यार्थी मित्रांनो, विचार व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो. पुढेच उत्तर आहे भाषा. नेक्स्ट क्वेश्चन. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप मग संधी होतो. पूर्वरूप संधी होतो विद्यार्थी मित्रांनो, कारण हे शब्दाच्या आधी लागते, त्यामुळे हे पूर्वरूप संधी होतो. शब्दाच्या जाती किती हे सर्वांना माहीत असेल. शब्दाच्या एकूण 8 जाती विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन. धर्मापासून धार्मिक तर थेटपासून काय होईल? थेटपासून लिहिताई, लिटाई होईल विद्यार्थी मित्रांनो. धर्मापासून धार्मिक तर थेटपासून लिटाई होईल. विद्वान या शब्दाची स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वान, विदुषी. विदुषी हेच विद्वान याचे स्त्रीलिंगी रूप आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या. नी सी ई ही हे कोणत्या विभक्तीचे पत्ते आहे? तृतीय विभक्तीचे पत्ते आहे विद्यार्थी मित्रांनो. नी सी ई ही तृतीय विभक्ती. एकने या क्रिया पदापासून कर्तृत्ववाचक विशेषण घालण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल? एक नारा जोडल्यानंतर, नारा जोडल्यानंतर कर्तृत्ववाचक विशेषण घडेल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याचं उत्तर आहे नारा. 4 नंबर क्वेश्चन. ई आख्यात हा कोणत्या काळाशी वा अर्थाशी निगडीत आहे? ई आख्यात हा रीतीभूत काळाशी निगडीत असतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील वाक्यातील शब्दोगी अवयव ओळखा. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचित होती. शब्दयोगी अवयव हे शब्दाला जोडून येत असतात, म्हणून या मांडवाला जे खाली जोडून आलेलं आहे हा शब्दयोगी अवयव आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून याचं उत्तर आहे 4. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. पक्षी आकाशात उडाला याचे जर आपण कर्त्यानुसार चेंज केले तर क्रियापदात बदल होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हे कर्तरी प्रयोग आहे. आणि उडाला काय उडाला, तर यामध्ये कर्म नाही आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते. कर्मक कर्तरी प्रयोग. जो मनुष्य चोरी करतो त्या शिक्षा होती या वाक्यातील अधोरेखित वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे जे अधोरेखित केलेलं आहे, जो मनुष्य चोरी करतो, हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे गौण वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या शिक्षा होती हे प्रधान वाक्य आहे आणि हे गौण वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जे संपूर्ण वाक्यात जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर होतं तर मिश्र वाक्य विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यात जर करालं होतं तर तो आला होता. नेक्स्ट क्वेश्चन. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला या वाक्यातील उद्देश ओळखा. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. उद्देश ओळखण्यासाठी खेळायला आपण काय प्रश्न विचारू, कोणी प्रश्न विचारू, कोण खेळला? तर मुलगा खेळला. याचं उत्तर आहे मुलगा. आणि त्याचा धाकटा हे जे आहे हे उद्देश विस्तार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते. त्याचा धाकटा आणि मुलगा जे आहे ते उद्देश आहे, म्हणजेच करता आहे. मुळावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मुळावर येणे या वाक्प्रचाराचा ओळख नाशास कारणीभूत होणे असा होतो विद्यार्थी मित्रांनो, नाशास कारणीभूत होणे. मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणे तुम्ही काय सूचित होते? गेलेल्या व्यक्तीची वाढून स्तुती करणे हे सूचित होते विद्यार्थी मित्रांनो, मेल्या म्हशीला मनभर दुधामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दाच्या जोड्या जोडा व योग्य पर्याय ओळखा. अनल, अनल म्हणजे इष्ट होते विद्यार्थ्यांनो. अग्नी पावक होईल त्याचं, म्हणजे याचं होईल 4. अमृत सुद्धा पियुष होईल याचं 1. अरण्य जंगल वन होईल याचं. अश्वचं हैवार होईल विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे 4, 1, 2, 3. 4, 1, 2, 3 म्हणजे 4 उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मला गेह नाही या वाक्यातील गेह या शब्दाचा अर्थ सांगा. गेह मला गेह नाही म्हणजे घर नाही, म्हणजे गृह नाही. त्याचं उत्तर आहे गृह. मला मी गेह नाही म्हणजे गृह नाही. पुढील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्याला बघा. विरुद्धार्थी बघा. आगंतुक, आगंतुकला होईल आपण आमंत्रित होईल, म्हणजे इथे होईल 4. अतिवृष्टी याचं होईल अनावृष्टी, म्हणजे 3. माझीचं होईल विद्यमान. आणि कर्णमधुरचं कर्णकुट होईल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 4, 3, 1, 2. 4, 3, 1, 2 याचं उत्तर आहे 4 विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते. मनकोळा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल वापरला जातो? दुसऱ्याच्या मनातल्या ओळखणाऱ्याला आपण त्याला काय म्हणत असतो? मनकोळा म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. अशुद्ध शब्द ओळखा. पाश्चात्य भूगोल परीक्षा आध्यात्मिक हे जे शब्द विचारला ना, अशुद्ध शब्द लिहून पाहायचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लगेच लक्षात येईल यामध्ये परीक्षा हे चुकीचं आहे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन. अकलेचा खंदक हा वाक्यप्रयोग कोणासाठी वापरा? अकलेचा खंदक आपण याला मूर्ख माणसाला म्हणत असतो. अत्यंत मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा खंदक आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. कुठलीही अडचण असल्यास कमेंटमध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.